खुनाच्या संदर्भात वीट भट्टीच्या मालकास 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली। याबाबत अधिक माहिती अशी की ताई चौक MIDC परिसरातील वीट भट्टी चालकाने आपल्या कामगारास पैशाच्या व काम बंद केल्याच्या कारणावरून रागाच्या भरात खोऱ्याच्या सहाय्याने यातील आरोपी जगन्नाथ कुंभार यांनी मयत विठ्ठल सोलापुरे यांना बेदम मारहाण करून जखमी केले होते व त्या अनुषंगाने जखमी विठ्ठल सोलापुरे यांना उपचारासाठी सोलापुरातील मारखंडे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते। परंतु दुर्दैवाने रविवारी रात्रीच्या सुमारास यातील मयत विठ्ठल सोलापुरे यांचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांकडून करण्यात आले होते। त्या अनुषंगाने या आधीच MIDC पोलिसांनी 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता, म्हणजेच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून घेतला होता। परंतु यातील मयत विठ्ठल सोलापुरे यांचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याने पुन्हा MIDC पोलीस ठाण्याच्या वतीने कलम वाढवत 302 म्हणजेच खुनाचा गुन्हा दाखल करून यातील आरोपी जगन्नाथ कुंभार यास ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने यातील मयत विठ्ठल सोलापुरे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आरोपी जगन्नाथ कुंभार यास 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली आहे। नई जिंदगी ताई चौक या ठिकाणी शनिवारी 5:30 वाजता जगन्नाथ कुंभार यांच्या वीटभट्टीवर तिथं काम करणारे विठ्ठल सोलापुरे यास पैशाचे देण्याघेण्याचे व काम बंदच्या कारणावरून वीटभट्टी मालकांनी फावड्याने मारहाण केल्याबाबत त्याचे नातेवाईक, त्याची पत्नी आणि त्यांचे नातेवाईकांनी त्यांना मार्कंडे हॉस्पिटल ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं। पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी आणि दवाखान्यात जाऊन त्यांची माहिती घेतली असता ते विठ्ठल सोलापुरे हे जखमी असल्यामुळं त्यांचे उपचार चालू होते। खून करण्याचा प्रयत्न केल्याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। काल संध्याकाळी उशिरा यातील जखमी हे मयत झाल्यामुळं या ठिकाणी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक केलेली आहे, त्यांची 2 दिवसाची कस्टडी मिळालेली आहे। अधिक तपासांती यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील तपास करता येईल।